घेवडा आहे, आता आपण हा घेवडा निवडतोय। तर कसा निवडायचा, अशी शीर त्याची निघाली पाहिजे अशी, आणि छोटे छोटे पीस करायचे किंवा असे छोटे तुकडे करायचे असे। अशा पूर्णपणे आता आपण ह्या निवडून घेऊया, मग त्याची पुढची प्रोसेस मी सांगते। हे अगोदर निवडून घेऊया, त्याला घेवडा निवडणे म्हणतात किंवा सोलणे म्हणतात, असं निवडून घ्यायचं। हे निवडून घेतल्यानंतर आता आपण हे धुवून पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि आता हे उकडायला ठेवून देऊया। हे उकडून घ्यायची, हे उकडायला ठेवूया आपण। हे पहा आपला केवढा शिजलेला आहे, असं सरळ पाहायचं। मऊ झाला हाताने तुटला की केवढा शिजला। आपण आता गॅस बंद करूया। हा मसाला आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, काळा मसाला आहे, जिरे मोहरी आहे, हळद आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, आणि आता फक्त बाकी मीठ घ्यायचं राहिलेले। मीठ भाजी शिजत आली की आपण मग मीठ टाकूया त्याच्यात। तर आता हे आपण घेतलेलं आहे, थोडा शिजलेला आहे, आपण आता ह्यातलं पाणी काढून टाकूया आणि फोडणीला देण्याची तयारी करूया। तेव्हा अशी थोडीशी जरी राहिली ना तरी दिसलं तरी हे काढून टाकायची। ही पांढरी दशी ही दाताखाली येते, जिभेवरती अडकळते, तेव्हा आवडत नाही खायला। तर हे असं शक्यतो निकेल इतकं पाहिजे। आता आपण गॅस लावूया, थोडं तेल ओतलेले पातेले, जिरे फोडणीला घालूया, जिरे तडतडलं, लसूण घालूया, लसूण क्रश करायचा, तेल किती घालायचं, अगदी ही थोड्या तेलातच ही भाजी होते, पण ज्यांनी ठरवावं तेल किती घालायचं ते। आता कोथिंबीर घालूया, हळद घालूया आणि हा घेवडा टाकूया शिजलेला। हा मसाला घालूया, काळा मसाला आहे, तुम्हाला तिखट किती लागतं त्याच्यावरती। दाण्याचा कूट घालूया, ही भाजी शिजली पण चालते, थोडं पाणी घातलं तरी सुद्धा चालते। आपण थोडं पाणी घालूया, परत एकदा घालूया ही भाजी। आता चवीपुरतं मीठ घालूया, मसाल्याला मीठ किती आहे त्याप्रमाणे घालायचं।
झाली आपली भाजी तयार. थोडीशी चटचट आवाज केला की गॅस बंद करायचा. Thank you.